प्रभाग क्रमांक 4 राजीव गांधी नगर या ठिकाणी ड्रेनेज पूर्ण लाईन भरलेली आहे. याकडे महानगरपालिकेचे प्रभागातील नगरसेवकांचे लक्ष नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे एसआय सय्यद या अधिकाऱ्यांना फोन लावला असता तत्पुरते काम झाले आहे. यापूर्वी पण नगरसेवकांचे लक्ष नाही. इलेक्शन जवळ आला की नगरसेवक दिसतात. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितले असता प्रभागाची ड्रेनेज लाईन साफ करण्यात आली व प्रभागामध्ये सफाई कर्मचारी कमी पडत आहेत. याकडे महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे. पहिल्या पावसात एवढ्या अशी हे अवस्था आहे, तर ह्याच्या पुढं पाऊस पडल्यावर कसं व्हायचं हे नगरसेवक आहे ना सांगितलं तर आहे ना काकडेला हे करते काकडे ढकलते काकड्याला सांगितलं भाऊ भाऊकडे जाऊन ते इकडे तिकडे सांगते जायचं कुठं. माझं तुमच्या घरानी पाणी गेले माझा घर कुठं माझं तुमच्या घरात पाणी गेलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे पूर्ण पाईपलाईन पण पूर्ण घरातच आहे का बिरणीची? नाही नाही समोर गेलेले समोर न गेलेले तरी पाणी नाही का कसं काय शिरलं आतमध्ये? चेंबर हे नाही ना साफ केलेलं चेंबर नीट चेंबर नाही पाणी सुटल्यानंतर पाणी दिली त्या दिवशी भरते हे तर पाऊस. म्हणजे या ठिकाणी कर्मचारी पण येत नाहीत महापालिकेचे? कर्मचारी येत नाहीत. आणि सांगितलं ना की भाऊला नाही भाऊ म्हणते आत्ताच पाठवलो आणि काकडीला गेलं की काकडी म्हणते भाऊकडे झाला. एक प्रकारे असं होते माता. आता पहिल्या पावसात अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला आता घर तर तुमचे नाही का 10 बाय 10 आहेत, राहायची कशी परिस्थिती तुमची अशीच का पावसामध्ये? तुमची आता सध्याची परिस्थिती तुम्हाला मागणी काय? तुम्हाला तुमचं काय काम झालं पाहिजे थोडी? आमचं सगळं झालं पाहिजे सगळं पाणी वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे बाकी. म्हणजे रस्ता ड्रेनेज लाईन व्यवस्थित नसल्यामुळे पाणी तंडून राहते घराघरांनी पाणी शिरलेलं आहे का? चालू गेलो बारके बारके असं सारखं पाणी घराने शिरल्यावर कसा लेकरा येऊन कुठं जायचा या अशा गटाला केल्या त्या पाणी जाणार ना काय नाही रात्री जर पाऊस पडला तर संध्याकाळी कुठं जायचं? आता ठीक आहे आला तर लेकरा घराने रात्री कुठं जात नाही आम्ही एक जात सकाळी गेलो की संध्याकाळी येत आहो आम्ही. कोणा सोडणार? पूर्ण गटरचंच पाणी काढलं.